भोकरदान तालुक्यातील पिंपळगाव रेणुगाई परिसरातील रब्बी पिकांना ऐन शेवटच्या पाण्याची नितांत गरज असताना महावितरणकडून थकीत आणि चालू वीज बिलापोटी मागील तीन दिवसांपूर्वी अकरा गावातील तब्बल तीनशे पन्नास विद्युत रोहित्र्यावरील वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता मात्र भाजपचा मोर्चा महावितरण कार्यालयात धडकताच अकरा गावातील खंडित वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला आहे शेतकऱ्यांचा अंतिम टप्प्यात आलेल्या रब्बी हंगाम महावितरणाच्या कारवाईमुळे धोक्यात आला होता शिवाय पाण्या वाचून जनावरांचे देखील मोठे हाल होत होते त्यामुळे शेतकऱ्यांचा खंडित केलेला वीज पुरवठा त्वरित सुरळीत करण्यात यावा म्हणून बुधवारी भाजपच्या वतीने भाजप तालुका अध्यक्ष राजेंद्र देशमुख यांच्या नेतृत्वाखाली पिंपळगाव रेणुकाई येथील महावितरण कार्यालयाला धडक मोर्चा काढण्यात आला होता त्यामुळे महावितरणाने भाजप कार्यकर्त्यांची वीज तोडणीबाबतची आक्रमक भूमिका पाहता नरबाईची भूमिका घेत खंडित केलेला वीज पुरवठा सुरळीत करून दिलाय तसेच येणाऱ्या सात दिवसात वीज बिल भरून शेतकऱ्यांनी महावितरणाला सहकार्य करण्याचे आवाहन केलेत वीज पुरवठा सुरळीत झाल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे पिंपळगाव रेणुकाई परिसरात यावर्षी जोरदार पाऊस झाला असल्याने रब्बी हंगामात दुपटीने वाढ झाली आहे सर्वत्र विहिरीत मुबलक पाणी असल्याने उपलब्ध पाण्याचे नियोजन करून शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील जवळजवळ पंधरा हजार हेक्टरवर गहू हरभरा मका ज्वारी आदी पिकांची पेरणी केली आहे पेरणीनंतर विविध नैसर्गिक संकटाचा सा सामना करून शेतकऱ्यांनी रब्बी हंगाम हातात आणला मात्र ही पिके सध्या अंतिम टप्प्यात असताना या पिकांना शेवटच्या पाण्याची नितांत गरज आहे अशातच पिंपळगाव रेणुकाई येथील विद्युत उपकेंद्रातून अकरा गावातील तीनशे विद्युत रोहित्रावरील तीन हजार शेतकऱ्यांचा वीज पुरवठा मागील तीन दिवसापूर्वी पूर्वसूचना न देता खंडित करण्यात आला होता त्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणीत सापडले होते रब्बी हंगाम एन हातातोंडाशी आलेला असताना महावितरणकडून वीज पुरवठा खंडित करण्यात आला असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहे त्यामुळे शेतकऱ्यांचा खंडित करण्यात आलेला वीज पुरवठा त्वरित सुरळीत करावा म्हणून यासाठी बुधवारी भाजपच्या वतीने भाजपा तालुका अध्यक्ष राजेंद्र देशमुख यांच्या नेतृत्वाखाली महावितरण कार्यालयात परिसरातील शेकडो कार्यकर्त्यांचा मोर्चा धडकताच महावितरणेने देखील आंदोलनाची आक्रमक भूमिका पाहता येथील सहाय्यक अभियंता एस यू खोब्रागडे यांनी शेतकऱ्यांचा खंडित केलेला वीज पुरवठा त्वरित सुरळीत करून दिलाय यावेळी या आंदोलनाला जिल्हा परिषद सदस्य सुभाष देशमुख पंचायत समिती सदस्य गणेश लोखंडे सुखलाल बोडके संजय चन्नसे रमेश मिसाळ शिवा लोखंडे देवेंद्र लोखंडे अमोल देशमुख हरिभाऊ आहेर ज्ञानेश्वर मोरे धनराज बेराड संदीप लहाने पवन लोखंडे अशोक सोनुसे आदींसह शेतकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थित होती संजय पैठणकर एमसी न्यूज भोकरदन